नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र जाधव फेसबुक लाईव्हच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कालच्या पहिल्या भागामध्ये आपण आमचा बाप बद्दल चर्चा केली आजच्या या दुसऱ्या भागामध्ये मी दोन व्यक्तिरेखांच्याबद्दल चर्चा करणार आहे पहिली व्यक्तिरेखा म्हणजे माझ्या आईची व्यक्तिरेखा काल आमचा बाप झाला आज आमची आई आणि त्यानंतर आमची आजी आईचं आहे ते मोठं आहे आजीचं आहे ते छोटं छोटी, छोटी व्यक्तिरेखा आहे परंतु त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो कालचा आपला जो कार्यक्रम होता तो अत्यंत यशस्वी झाला अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला टोटल व्ह्यूअर्सची संख्या कालची जी आहे ती दहा हजाराच्या पलीकडे गेलेली आहे आणि अजून ती वाढतेच आहे त्यामुळे आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक आभार मी मानतो आणि माझ्या अभ्यासाच्या वेळातून मी वेळ काढून हा कार्यक्रम केला याचा मला मनापासून आनंद वाटतो तर आपण मुख्य वाचनाच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया पहिल्यांदा मी जे व्यक्तिचित्र ज्याचं वाचन करणार आहे ते आहे माझ्या आईचं व्यक्तिचित्र आणि त्याचं नाव आहे मातोसरी मातोसरी अरे कलेटरची मातोसरी हाय मी हे तिचं आवडतं वाक्य एकेकाळी आमच्या घरातल्या आणि घरी येणाऱ्या समस्त लहान थोर मंडळींना येता राहता तिच्याकडून ते ऐकावं लागेल परंतु पुढे जे डी जाधव म्हणजे माझा सर्वात मोठा भाऊ जो मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त होता तो चढत्या क्रमांकानं जे डी ज्यावेळी उपसचिव सचिव प्रधान सचिव अच्छा असा वरच्या श्रेणीत गेला त्यावेळी मात्र माझ्या आईचा गोंधळ उडाला तलाठी किंवा मामलेदार अशा रावसाहेबांच्या बैलगाड्यांच्या समोर धावणाऱ्या आपल्या पूर्वजांचीच तिला माहिती त्यामुळे तिच्या लेखी कलेक्टर हाच सर्वात मोठा अधिकारी आपला मुलगा कलेक्टर पेक्षा मोठा झाला म्हणजे नेमका काय झाला हे तिला कळेना अ त्यातून शेक्रेटरीची मातोसरी याच्यामध्ये कलेक्टरच्या मातोसरीमध्ये येतो तसा जोरकसपणा काही ये येईना त्यामुळे तिने हे पालूपदच सोडून दिलं तिचं नाव सोनाबाई खरं तर ती आमची आई पण आम्ही सगळेजण लहानपणापासून तिला बाई म्हणत आलो कारण आमच्या घरात आजीला आई म्हणण्याचा प्रघात होता तसं तिच्या नावातल्या सोनालाही काही विशेष अर्थ नव्हता अगदी अलीकडच्या काळापर्यंत खूप वर्ष हातामध्ये कथिलाचाच वाळा बाईकडे दादांची प्रतिभा नाही किंबहुना दादांच्या सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेची झेप समजावून घेण्याची कुवच सुद्धा तिच्याकडे नाही मात्र आपला पती काहीतरी वेगळा करतो आहे आणि भांडत भांडत का होईना परंतु त्याला संपूर्णपणे सक्रिय साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या कुटुंबाकरता त्याग करणं हेच आपल्या आयुष्याचं सार्थक आहे या भावनेतून बाई आम्हा सर्वांसाठी पायाचा दगड बनून राहिली कोणीतरी असं म्हटलेलं आहे इट इज द हेड इट इज द हेडलाईट दॅट अट्रॅक्ट्स द अनसीन एंजिन दॅट डज द वर्क दादांचं आमच्या परिवारातलं स्थान आगगाडीच्या हेडलाइट सारखं होतं लक्षवेधी त्याचप्रमाणे दिशादर्शक सुद्धा अर्थात गाडीची खरी भिस्त ही सतत कार्यरत असणाऱ्या परंतु बाह्यांगी दिसू न शकणाऱ्या एंजिनवर असतं बाईचं आमच्या घरातलं स्थान नेमकं त्या अदृश्य एंजिन प्रमाणे बाई मला ध्रुव म्हणते ध्रुवा उच्चार धुर्वा असा आमच्या घरी किंवा इतरत्र कुठेही कोणीही मला या नावानं ओळखत नाही फक्त माझी आई ती मात्र मला याच नावानं बोलवत आलेली आहे माझ्या जन्माच्या वेळी तिने माळवं करायचं सोडलं ती भाज्या आणि फळं डोक्यावर पाठी घेऊन विकत असे ते माळवं करण्याचं तिने सोडलं कारण तोपर्यंत आमच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती कदाचित थोडीशी सुधारली असावी पण दोरवा जन्माला आला आणि त्यानं मी डोक्यावरची पाटी खाली उतरवली म्हणून ती उगाच मला श्रेय देत असते अर्थात अशा भ्रामक समजुतींपासून मिळणारे फायदे लक्षात घेता तिचा अज्ञान दूर करण्याच्या मी पडलो नाही तो भाग वेगळा माझ्या लहानपणची बाई मला आठवते ती सतत राब राब राबणारी सकाळी आम्ही भावंड उठायच्या आधीपासून तिची कामं चालू झालेली असत आणि रात्री खूप उशीर पर्यंत त्यामध्ये खंड पडत नसे सकाळची शाळा असताना सहा वाजल्यापासून माझे सगळे सहाध्यायी मित्र पाव भटारवाल्याची वाट पाह ताटकळत उभे असत आम्ही तसलं काही बाहेरचं खाणं बाईला साफ नामंजूर पत्र्याची बालदी कापून आणि त्यात मातीने सारवून तयार केलेली एक शेगडी आमच्याकडे होती पहाटे चार उठून माझी आई ती शेगडी पेटवत असे आणि आम्ही डोळे चोळत उठायचो त्या त्या धुराने मात्र एवढ्या सकाळी बाई गरम गरम भाकऱ्या थापून आम्हाला खाऊ घालत असे त्यानंतरच आमचं शाळेत जाणं होय बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या नियमानुसार घरामध्ये त्यावेळी आम्ही बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या म्हणजे आता मुंबई पोर्ट ज्याला म्हणतात त्यांच्या त्यांनी दिलेल्या घरामध्ये झोपडपट्टीसारख्या घरामध्ये राहत होतो जुन्या वाढायला तर त्या नियमाप्रमाणे पाळीव प्राणी घरात ठेवायसाठी खास परवानगी घ्यावी लागत असे आणि परवानगी तर मिळत नसे त्यामुळे नियमाचा भंग करून कोंबड्या किंवा बकऱ्या पाळल्या जात एक दिवशी व्हायचं ते झालं अधिकाऱ्यांनी आपला अधिकार बजावला आमच्या सगळ्या बकऱ्या पकडून कोंडवाड्यात डांबण्यात आल्या आणि आमच्या आईला कुठल्याशा स्मॉल कॉज कोर्टमध्ये मॅजिस्ट्रेट समोर उभं करण्यात आलं आता हे स्मॉल कॉज कोर्ट जे आहे तिथे कोणाला प्रश्नांची उत्तरं द्यायला चर्चा करायला काही वावच नसतो त्याच्यामुळे अडाणी लोक त्याला अडाणी मॅजिस्टर का ए, कोर्ट म्हणतात स्मॉल कॉजेस कोर्ट तर त्या स्मॉल कॉज कोर्टच्या मॅजिस्ट्रेट समोर आईला माझ्या आईला बाईला उभं करण्यात आलं आमच्या आईची कोर्टात जाण्याची ती पहिलीच वेळ अर्थात तिला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे मॅजिस्टर साहेब आपलं सर्व ऐकून घेऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्की माफ करतील हा तिचा ठाम विश्वास तिचं नाव पुकारलं गेलं काय बाई तुम्ही घरात बकऱ्या ठेवल्या होत्या हा ठेवलं साहेब पण गरीब लागतात ना बकऱ्या दहा रुपये दंड साहेब पोरा बाळाला दुधासाठी पंधरा रुपये दंड पण साहेब गरीबाईनी काय करावा वीस रुपये दंड आमची आई चकित झाली शब्दागणिक पाच रुपयांनी दंड वाढवणारा असा जबरदस्त साहेब तिने तिच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता याला म्हणतात साहेब ती मनाशीच म्हणाली मो पॉर बी पाहिजे हा निश्चय केला तिने त्यावेळी बाईच हिंदी जे होत ते मुंबईच्या तालमीत तयार झालेलं त्यामुळे तुम निचू आता हूं किंवा तुमने मेरे लडके के कानफाडे मे काय कोच मारा वगैरे अशी वाक्य ती बिनघोरपणे लिलया फेकत असे तिच्या त्या तशा हिंदी मध्ये ती माझ्या जन्माच्या वेळची वेळचा एक प्रसंग सांगत असे दवाखान्यामध्ये तिच्या शेजारच्या कॉटवर एक पंजाबी बाळंतीन होती तिला पाच मुलींनंतर सहाव्यांदा आणखी दोन जुळी मुली झाल्या होत्या अखंडपणे रडत ती म्हणे हमारा मरद अभी हमको घर आने को देगा ये दोनो लडकिया और हमारे से मंगता उतना पैसा लेव लेकिन तुम्हाला ये बच्चा हमको देव वगैरे वगैरे लहानपणी मी बाईच्या मनाविरुद्ध वागलो की ती मला त्या प्रसंगाचं स्मरण करून देत असे मला त्या बाईचं घर माहिती आहे बरं का हा तू वागला ना तर मी तुला त्या बाईला देऊन टाकील आणि त्या पोरीला आपल्या घरी घेऊन घेईल अशी धमकी मिळाली की माझ्या डोक्यावर सरदर्जीची पगडी चढवलेली आहे आणि पुढे माझे सगळे मित्र मला त्यावरून चिडवत आहेत असा भास होऊन मी घाबराघुबरा होऊन जात असे अर्थात पुढे पुढे बाईचा मला राग आला की तवात गेलो असतो तर पंजाबीने बरोबर आणि झालो असतो सरदारजी तर बरं नसतं का झालं असं तिलाच सुनावून मी तिला शह देत असे ती गोष्ट वेगळी आणि विधीलिखित वेगळंच होतं नंतर अनेक वर्षानंतर डॉक्टर मनमोहन सिंग आणि डॉक्टर आणि मन आणि मॉन्टेक सिंग अहलवालिया हे दोन सरदारजी माझे कित्येक वर्ष माझे माझे बॉस होते पण ती गोष्ट वेगळी आमच्या लहानपणी ती कृष्णाच्या आणि पेंद्याच्या गोष्टी खूप रंगवून सांगत असे आता बाईच्या गोष्टी म्हणजे पद्यात्मक गद्य होतं की गद्यात्मक पद्य होतं हा संशोधनाचा मुद्दा आहे मात्र गाणी गात गात तिनं सांगितलेल्या गोष्टी विशेषतः त्या गोष्टी खुलवण्याची तिची हातोटी ही विलक्षण प्रत्ययकारी होती पेंद्याच्या फजितीचे फजितीच्या गोष्टी आम्ही भावंड तिला पुन्हा पुन्हा सांगायला लावत असो तिच्या गोष्टींमधली जीवाला चटका लावणारी सगळ्यात जीवाला चटका लावणारी गोष्ट असे चिलया बाळाची चांगुणेची सत्व परीक्षा करायला गोसाव्यांच्या वेशात आलेल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीने सामिष म्हणजे नॉनव्हेज भोजनासाठी चिलया बाळाचा करण्याचा आदेश दिला तो आदेश दिला की आमच्या घरातलं वातावरण तंग होत असे चिलया बाळाचं शिर चांगूनेनं उखळात घालून मुसळानं कुटायचं मात्र ते करताना स्वतःच्या डोळ्यातून अश्रूंचा एक येऊ देता येऊ कामा नाही हा अतिथी देवांचा हट्ट इकडे आमचे डोळे डबडबून आलेले दब सांगुणा सत्व परीक्षेला उतरल्यानंतर मात्र अतिथी तिला अंगणात जाऊन चिलया बाळाला हाक मारायला सांगतात सांगुणा बाहेर येऊन साथ घालते याच्या बाळा बाळा चिलया बाळा ये रे सरी साखळीच्या बाळा बाळा चिलया बाळा ये रे आणि मग मग चिलया बाळ प्रकट होत आलं धावत पळत श्रीधावाळ उडवीत चिलया बाळ जिवंत झालं की आमच्या जीवामध्ये जीव येत असे डोक्यावरचे बुरबुरणारे केस सावरत स्लो मोशन मध्ये धावत येणारा गोंजीरवाणा चिलया बाळ आजही मला स्पष्ट दिसतो बाईचा तसा खूपसा संवाद हा गाण्यांमध्ये असायचा गटगटे रांधिले रातीन दुर्वा आता गटगटे आ... हे दुर्वासाठीच का हे मला माहीत नाही गट गटे दिले दुर्वासाठी हे माझं आवडतं गाणं तर शक्य रवी ते दिनकर म्हणजे ज्याने त्याचं आपलं नाव नंतर मॉडर्न करून दिनेश केलं हे गाणं ऐकलं की दिनेश माझा मधला भाऊ हा दिवसासुद्धा पेंगायला लागत असे खूप पुढे अमेरिकेत असताना त्याची आठवण झाली की मी ही सगळी गाणी मोठमोठ्याने म्हणत बसत असे त्यावर माझ्या पत्नीची अमेरिकेत असताना त्यावेळी तिची प्रतिक्रिया अशी असायची आव कशाला झोपवताय दिनकर दिनकररावांना ते आता गाड झोपेतच असतील भारतीय प्रमाण वेळ आणि अमेरिकन प्रमाण वेळ यांच्यामधला दहा साडेदहाचा फरक लक्षात घेतला तर वस्तुस्थिती बरोबरच होती मात्र आपल्या घरापासून हजारो माईल दूर असताना मायेची विलक्षण ऊब त्या गाण्यांमधून मिळत असे हे तितकंच खरं आमची बाई सदोदित आमची बाई सदोदित मनानं वावरत असते ती गाण्यांतून साकार झालेल्या तिच्या पौराणिक जगात या आगळ्या वेगळ्या जगातून व्यवहारी जगात यायला तिची मनापासून तयारी नसते कधी अरे समजा पृथ्वीला शेष नागानं उचलून धरलेला आहे हा तिचा ठाम विश्वास एकोणीशे एकोणसत्तर साली नील ज्यावेळी चंद्रावर पोहोचला त्यावेळी चंद्रावरून घेतलेली पृथ्वीची छायाचित्र पहिल्यांदाच प्रकाशित झाली मोठ्या उत्साहानं मी ते रंगीत छायाचित्र घेऊन बाईला दाखवले आणि ठणकावून विचारलं ही पाय ही पाय आपली पीर्थ मी बरं आता तुझं शेषणा आहे तो तिने शांतपणे चित्रांवर नजर टाकली आणि नंतर प्लेग नसताना उंदराकडे ज्या क्षुद्र नजरेने पाहावं त्या क्षुद्र नजरेने तिने माझ्याकडे पाहिलं आणि मातोसरी उद्गारल्या दुर्वा तू तर याडात राहिलस रे हे ती वरचेवर म्हणत असे दुर्वा तू तर याडात राहिलस रे अरे तो शेषनाग देव आहे देव तो काय या लोकांच्या फोटोमध्ये आहे काय बाईचं अज्ञान दूर करायचा प्रयत्न करणं हे किती भाबडेपणाचं आहे हे मला कळलं ते त्यावेळी आमचा परिवार आता आकारानं एवढा मोठा झाला आहे की त्यामुळे लौकिक अर्थानं आम्ही चारही भाऊ वेगळे राहत असतो बाई माझ्याकडेच असते प्रत्येकाकडे इतर प्रत्येकाची चौकशी करत राहणं हा मातोसरींचा पूर्ण वेळ उद्योग असतो तिचा विशेष लाडका म्हणजे सगळ्यात मोठा भाऊ जेडी न कंटाळता ती रोजच्या रोज मला भाऊमुंबईत आहे का रे काग्यालय कुठं या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं लागत असं कधीतरी रागावून मी म्हणतो अगं मला काय माहीत मी काही त्याचं सेक्रेटरी आहे का पण मला लगेच माझी चूक उमगते आम्ही सर्वांनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहिलं रह पाहिजे हा तिचा प्रेमळ आग्रह या प्रश्नामागे दडलेला असतो रोज संध्याकाळी नियमाने ती बातम्या पाहते वेगवेगळ्या घडामोडींचं ज्ञान व्हावं यापेक्षा आपला एखादा मुलगा त्या बातम्यांमध्ये दिसतो का हे पाहणं एवढा तिचा माफक हेतू असतो एरवी दूरदर्शनच्या बातम्या आणि विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन या दोन्हीमधला फरक तिला कळतोच असं नाही मी आणि माझी पत्नी घरात नसताना आलेले फोन बाई घेते फोन करणाऱ्यांची नावं ती हमखास विसरून जाते अंदाजाने कोणतंही नाव विचारलं तरी हा हा असंच काहीतरी होतं बरं का असं सांगून ती मोकळी होते खरी गंमत ती नसताना आम्ही 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 घरात नसताना कोणी जरी येऊन गेलं की खरी गंमत होते नावं तर तिला आठवत नाहीत मग वर्णनावरून ना अंदाज बांधावा लागतो अशा वेळी आमच्या संभाषणाची गाडी अगदी ठराविक वळणं घेत जाते दुर्वा एक बाब आला बर का? बर होता बरं का बरं काय नाव होतं असंच आपलं काहीतरी होतं पा बरं दिसायला कसा होता उचनीच होता का हा चांगला ना उचनीच गाडी होता बरं गोरा होता का काळा हा तसा गोरट्यालाच होता मग जाडा होता का बारीक होता नाही तसा जाडा होता रफेच्या रफेच होता पण मग फेंगू असेल थोडा हा मला वाटतं बुट्टच होता मग तो गोरा काय असता तो काळा असेल हा तसा काय यु युरोपियन गोरा नव्हता हो साधारण काळ गेलाच होता म्हणजे तो येऊन गेलेला माणूस एकाच वेळी गोरा आणि काळा जाडा आणि बारीक उंच आणि बुटका असू शकतो किंबहुना येऊन गेलेल्या त्या व्यक्तीचं वर्णन साने गुरुजींपासून आचार्य यात्र्यांपर्यंत प्रत्येकाला लागू पडण्याचा चमत्कार तिथे घडत असे एकदा तर अगदी कहर झाला जयवंत दळवींच्या सत्कार जयवंत दळवींच्या सत्कार प्रसंगावर आधारित एक कार्यक्रम दूरदर्शनवर चालला होता त्यामध्ये पु ल देशपांडेंचं भाषण होतं मी बाहेरून आलो ऑफिसमधून आलो आणि तो टी व्हीवरती कार्यक्रम चालू होता त्यामुळे कोणी मराठी माणूस करेल तेच मी केलं मी तिथेच बसलो लगेच आणि कार्यक्रम पाहायला लागलो पुलंचं भाषण ऐकायला लागलं बाई बघत होती तो कार्यक्रम ते पाहताना बाई अचानक म्हणाली दुर्वा या बाबाला मी ओळखलं बरं का आहल मी मनात म्हटलं वा पु ल देशपांडे हे खरं महाराष्ट्राचं लाडकं दैवत अगदी आमच्या मातोसरी सुद्धा ओळखतात पण मातोसरीच्या पुढच्या प्रश्नानं मी एकदम कोलमडलो तिचा पुढचा प्रश्न होता दुर्वा या बाबानं दाढी काढून टाकली काय रे पुलं आणि दाढी मला काही कळे ना पुलंचा दाढी वाढवला चेहरा काही केल्या डोळ्यासमोर येईना आश्चर्यानं मी विचारलं दुखावा या बाबाला पाहायला गेली होती अरे असं काय करतो हा बाबा आपल्या घरी नव्हता का आला चांगली ना दांडगे बोकडावानी दाढी होती त्याला अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला आमच्या मातोसरी पुलं कोणाला समजल्या असाव्यात किंवा पुलंना कोण समजल्या असाव्यात विजय तेंडुलकर इथे थोडं विषयांतर करून मला एक प्रसंग सांगा वाटतो ज्यावेळी आमच्या बापची दुसरी जम्बो आवृत्ती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध झाली त्याला साक्षात पु लक्षपण आले होते आणि त्यांच्या वृत्तीपूर्वीच्या अगदी मोजक्या कार्यक्रमातला तो एक कार्यक्रम असावा खूप थकले होते त्यांच्यावर दाढीसुद्धा सुद्धा करता येत नव्हती आणि परंतु ते आले त्या कार्यक्रमासाठी तो त्यांचा बहुधा जाहीर असा शेवटचाच कार्यक्रम असा तर ते, ते मुंबईला आले आणि त्या कार्यक्रमामध्ये होते मात्र मला कमी दिली होती की कोणी बोलायचं नाही त्यांना आग्रह करायचा नाही भाषण ते करणार नाही ते फक्त आशीर्वाद द्यायला आले आणि या बोलीवरतीच ते तयार झाले होते यायला म्हणजे सुनीताबाई तयार झाल्या होत्या त्यांना घेऊन यायला नंतर त्या कार्यक्रमामध्ये हो हे प्रकरण मी वाचत होतो म्हणजे मी वाचून दाखवत होतो कारण हे प्रकरण मा मातोसरी हे प्रकरण त्यावेळी नुकतंच त्या सुधारित त्या आवृत्तीमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला होता म्हणजे तुम्ही अशी कल्पना करा की एरवी पुलं वाचतायत आणि आपण सगळे हसतो आहोत इथे मी वाचत होतो आणि पुलं तिथे गाल्यातल्या गालात हसत होते आणि मी ज्यावेळी हा प्रसंग सांगितला त्यावेळी त्यांनी असा थरथरता हात वरती केला आणि सगळेजण जर आवाज झाले की मला बोलायचं आहे मी सुनीताबाईंच्याकडे पाहिलं सुनीताबाई म्हणाले की बोलायचं असेल तर बोलू द्या त्यावेळी पुलं काय म्हणाले ते पहा पुलं माईक हातामध्ये घेतला आणि ते म्हणा ते म्हणाले त्या माईकमध्ये पूर्वीच्या सगळी त्यांची शक्ती गेलेली होती खूप खूप जे वयोवृद्ध झालेले होते आणि आजारी खूप होते पुलं म्हणाले की मातोसरी मला विजय तेंडुलकर समजल्या हळूहळू बोलले त्या कदाचित मला अनंत भावे सुद्धा समजू शकल्या असते अनंत भावेची क्षमा मागून मी विजय तेंडुलकर होणं जास्त पसंत करीन आणि मग त्यांनी त्यांचा तो खास थिएट्रिकल ड्रामॅटिक पॉज घेतला आणि ते म्हणाले खरं सांगतो मित्रांनो माझ्या दाढीला असा हात कोणी कधी घातला नव्हता पुन्हा आपल्या मुख्य वाचनाकडे येतो आम्ही सर्व भाऊ बहिणी वरसेवर एकत्र जमतो एकोणीस नातवंडांचा घरात कोलाहल सुरू झाला की बाईच्या आनंदाची परमावधी होते खरं म्हणजे नातवांच्या पिढीशी संवाद साधणं बाईला खूप कठीण जातं पण त्या वाचून तिचं काहीही आडत नाही एखादा नातू स्वतःहून जर तिच्याशी बोलला नाही तर काय रे त्या बापाची मी सक्की आईच आहे ना असा सज्जड दम भरायला ती मागे पुढे पाहत नाही नातवंटांनाच काय कित्येक वेळा आम्हा भावंडांना देखील तिच्याशी संवाद साधणं कठीणच असतं कुठल्याशा एका संदर्भामध्ये मी तिला म्हणालो होतो आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आपल्या मराठीत प्रमाणित मराठीत म्हण आहे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार मातोशऱ्यांनी त्याचा अर्थ लावला आय अहमदीच नाही तर मग पोहर ऐमधी कुठून येणार आपल्या बोलीभाषेची गंमत तुम्ही पहा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते हे गणित तिच्या डोक्यात पक्क बसलेलं आहे त्यामुळे एक शनिवार सोडून पुढच्या शनिवारी ती नियमितपणे मला विचारते दुर्वा आज तुला शनिवारची सुट्टी आहे का ले? चेहरा निर्विकार ठेवून रिझर्व्ह बँक ही दर शनिवारी चालू असते हे गेले शेकडो शनिवार न कंटाळता मी मातोश्रींना समजावत आलेलो आहे संध्याकाळी आमच्या घराच्या जवळपास फिरायला जात असताना आम्ही किती आग्रह धरला तरी बाई चष्मा लावत नाही किंवा आधारासाठी काठी घेत नाही चष्मा लावला आणि हातामध्ये काठी घेतली तर लोक मतारी बनतील ना अशी तिला भीती वाटत असते वास्तविक पाहता आंधळी नसलेली कोणतीही व्यक्ती बाई म्हातारी नाही हे म्हणूच शकणार नाही पण हे मातोसरींना सांगणार कोण घरातल्या लोकांची नावं आणि वयोमान सांगताना बाईचं नेहमीच घोळ होतो वय सांगताना आम्हा भावंडांच्या वयामध्ये अचानक पाच एक वर्षाची घट होते आणि सुनांच्या वयामध्ये तितकीच वाढ होते पाच वर्षांनी वाढ होते त्यामुळे तिच्या हिशोबामध्ये आमच्या परिवारातल्या सर्व सुना या आपापल्या पतीपेक्षा हमखास मोठ्या ठरतात एकदा मी आणि माझी पत्नी घरात नसताना मतदारांच्या याद्या करणारे लोक घरी येऊन गेले त्याचा परिणाम असा झाला की माझं नाव रेकॉर्डला मतदार यादीमध्ये नरेंद्रच्या ऐवजी नरिंदार असं पंजाबी वळणावर गेलं आणि वसुंधराची वसुबाई झाली त्यामुळे प्रत्यक्ष मतदान करायला आम्ही गेलो त्यावेळी तिथले सरकारी कर्मचारी आमच्याकडे चांगल्या संशयाने पाहतायत असं आमच्या लक्षात येऊन गेलं अचानक आलेल्या श्रीमंतीची मस्ती येते असं म्हणतात पण गरिबीचा गरीबीचा टिकून राहतो हे तेवढंच खरं आहे बाईचं नेमकं तसंच झालेलं आहे किराणा मालाचं सामान घरी आलं की मातोसरी त्या पुड्यांना गुंडाळलेले दोरे व्यवस्थितपणे काढून एकाला एक जोडून ठेवतील पुढं मग कामाला येतील म्हणून बॉम्बे पोर्टर्सकडून त्यावेळीचे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मुंबई पोर्ट ट्रस्ट त्यांच्याकडून बाईला पेन्शन मिळतं तीनशे रुपयाच्या आसपास पेन्शन त्यावेळी होतं पेन्शनला ती पेन्सल म्हणते पेन्सल घेऊन येणाऱ्या पोस्टमनची वाट पाहणं हा बाईचा एक आवडता उद्योग खरं म्हणजे बाईची पेन्शन ही आमच्या कोणाच्याही खिचगंटीत नसते बाईला मात्र त्याचं फार अप्रूव असतं पोस्टमनला पेन्शनची मनी ऑर्डर आणायला एक दिवस जरी उशीर झाला तरी बाई कासावीस होते शेवटी एकदाची मनी ऑर्डर आली की बाई त्या पोस्टमेंटला आठ आणि तिच्या दृष्टीनं तो उदार कळस असतो मला त्या पोस्टमनची दया येत असे पेन्शनसाठी होणारी बाईची उलघाल बघून एकदा मी गुपचुप त्या पोस्टमंडला गाठलं आणि त्याला दहा रुपये दिले त्याने ती दहा रुपयाची नोट घेऊन व्यवस्थित खिशामध्ये ठेवली आणि मला सांगितलं सलाम केला आणि मला सांगितलं साहेब खरं सांगू का आजीबाईकडून पावली मिळाली ना की त्याची जी खुशी होते ती तुमच्या या दहा रुपयापेक्षा खूप जास्त असते आणि मग मात्र मला माझीच मला दया आली मुंबई पोर्टल्सकडून बाईला पेन्शनसाठी व्हर्च्युअल पत्रे यायची आणि ती पत्र मी नियमितपणे दडवून ठेवायचो कारण पाच दहा रुपयाच्या वाढीसाठी करावी लागणारी धावपळ पत्रापत्री हे अर्थातच मला नको असायचं कोणाला वेळ होता एवढा मात्र पेन्शनच्या वाढीची बातमी बाईला अचूकपणे कळत असेल एकदा ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर शा, शांती पटेल हे काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते अनेक वर्ष ते मुंबई पोर्ट ट्रस्टी होते आणि त्यांची बाईला त्यांची बाईला ओळख करून देताना मी म्हटलं बाई हे बीपीटीचे फार मोठे साहेब आहेत बरं का मोठे साहेब आहेत आपल्या घरी आलेला पाहुणा हा बॉम्बे पोर्ट साहेब आहे कळल्यावर मातोसरींचे डोळे आनंदाने लकाकले पुढे सरसावून बाय मातोसरी म्हणाल्या साहेब ते मॅ पेन्सिलचे तीस रुपये वाढणार होते तर काय झालं पोर्ट्रेटचे कोट्यावधी रुपयाचे व्यवहार पाहणारे डॉक्टर शांती पटेल क्षणभर गडबडले पण लगेच स्वतःला सावरून म्हणाले हे हे तुमचा पोरगा आहे ना हा तीस करोड रुपयाचा आहे तुम्ही कशाला तीस रुपयाची वार्ता करते ते दाव द्यावं साहेब मही तीस रुपये पेन का वाढून मिळणार ते मला सांगा मातोसरींचा पैशांचा हिशोब हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे खरं म्हणजे तिला विसाच्या पुढे मोजताच येत नाही शंभर म्हणजे पाच इसा असं तिचं गणित असतं इंग्रजी कॅलेंडरचे महिने तिला येत नाहीत चैत्र व आषाढ शावण अशा पारंपरिक पद्धतीने तिची कालगणना चालते त्यातून पैशाच्या बाबतीत तिचा कोणावरही विश्वास नसतो बँकेत तिच्या नावावर जमा असलेल्या अनेक ठेवींवर मिळणारं व्याज हे वेळच्या वेळी जर कॅशमध्ये नगदी स्वरूपात जर वसूल केलं नाही तर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी ते स्वतःच्या खिशात टाकणार असा मातोसरींचा ठाम आहे मी स्वतः रिझर्व्ह बँकेचा खूप वरिष्ठ अधिकारी असलो तरी त्या बाबतीत काही करू शकेन असं तिला वाटत नव्हतं वेगवेगळ्या बँकांमध्ये लहान मोठ्या रकमांच्या मुदतींच्या अनेक ठेवी मातोसरींच्या नावावर आहेत त्या ठेवींच्या पावत्या इतरांकडे देऊन ठेवाव्यात म्हणजे कोणत्या ठेवीची मुदत कधी संपेल याकडे लक्ष ठेवता येईल हे मी तिला सुचवून पाहिलं पण व्यर्थ या सगळ्या पावत्या ती आपल्या पोतडी जपून ठेवते आता इंग्रजी कॅलेंडर न समजणारी बाई मुदतपूर्तीचं भान कसं ठेवणार असा प्रश्न कोणालाही पडू शकतो पण प्रत्यक्षात काहीही अडचण येत नाही कसं कुणास ठाऊ पण मी ऑफिसला जायला निघालेलो असतो आणि हातात एखादी पावती घेऊन डुगू चालत माझी आई माझ्याकडे येते आणि म्हणते दुर्वा पैसे कवा मिळायचे आहेत पाय रे आणि ती पावती पाहून मला धक्काच बसतो कारण नंतरच्या दोन तीन दिवस तसंच ती पॉलिसी मॅच्युअर होणार असते एफ डी मॅच्युअर होणार असते इंग्रजीचा गंधही नसलेल्या मातोश्रीने तिच्याकडे असलेल्या असंख्य पावत्यांमधून नेमकी मुदत संपत आलेली पावती मला काढून दिलेली असते आजीच्या ओळींचा प्रत्यय फक्त बालपणीच यायला पाहिजे असं काही नाही बँकांच्या पावत्या लक्षात ठेवण्याचं तिचं स्वतःचं जसं तंत्र आहे तसच वेगवेगळी ठिकाण लक्षात ठेवण्याचे तिचे आलाखे असतात खूप वर्षांपूर्वी ज्यावेळी आम्ही वडाळाला राहत होतो त्यावेळी आमच्या घरात येणाऱ्या काही विशेष वस्तू चिचीखालच्या दुकानातून आणलेल्या असत हे चिंचेच्या झाडाखालचं दुकान पाहण्याची मला खूप उत्सुकता होती शिवाय ते झाड पडलं तर ते दुकान ओळखणार कसं याची मला काळजी होती उत्सुकता अनावर झाली त्यावेळी एकदा ते दुकान शोधण्यासाठी मी फिरलो आणि चिंचेचे ते झाड मला काही सापडे ना ते दुकान मात्र सापडले कारण त्या दुकानावर ठळक अक्षरात एक फलक लिहून ठेवलेला होता हेच ते चिंचे खालचे सुप्रसिद्ध दुकान हा फलक अर्थातच वाचू शकणाऱ्या माझ्या सारख्या अडाणी लोकांसाठी लावून ठेवण्यात आला असावा कोणाचा प्रपंच कसा चालला आहे हे ओळखण्याचा बाईचा निकष अगदी साधा सोपा असतो ज्या घरात भांडीकुंडी भरपूर तो प्रपंच नेटका त्यामुळे आमच्या घरात बाईने घेऊन ठेवलेली लहान मोठी असंख्य भांडी आहेत त्यातले भले मोठे हंडे तर कधीच वापरात येत नाहीत मात्र वरचेवर त्यांना घासून पुसून लख करून वरच्या ओळीत वरच्या फळीवर ओळीने मांडून ठेवले की मातोसरीना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं भांडी खरेदी करताना बाई त्यांच्यावर नावं टाकून घेत बरं का पण नाव मात्र हमखास मुलांची किंवा नातवांची मुलींची नाही नातींची नाही कारण त्या परकेच्या आहेत म्हणून त्यांची नावं भांड्यांवर टाकण्याचं माझी आई टाळत आलेली आहे कोणाचंही तोंड भरून कौतुक करणं हे तिच्या स्वभावातच नाहीये एकदा मात्र तसा योग आला बहिणाबाईंच्या गाण्यांची कॅसेट आम्ही ऐकत होतो ती गाणी कानावर पडतात मातोसरी तिथे येऊन म्युझिक सिस्टम समोर ठाण मांडून बसल्या कानात प्राण आणून तिने सगळी गाणी ऐकली कॅसेट संपल्यावर मी तिला बहिणाबाईंबद्दल सांगितलं त्यावर तिची प्रतिक्रिया होती अरे बाई देवांग ना सर देवांग ना त्यापूर्वी किंवा त्यानंतर असं कौतुक करताना बाईला मी कधीच पाहिलं नाही आमच्या दादांना म्हणजे आमच्या बापाला बाई ओ न ना अशी ना। रोकठोक हाक मारत असते आपल्या पतीला आडनावाने मारलेली हाक ही कित्येकांना विचित्र वाट वाटत असे पण तसं होतं खरं दादाबाईंच्या स्वभावातलं अंतर लक्षात घेतलं तर त्यांचे खटके उडणं हे अपरिहार्य होत दादांचा राग लटका असला तर सोने तू गद्धत राहिलीस असे असं बोलून दादा मोकळे होते मात्र दादा खरंच रागवले तर मात्र मातोश्रींची बोबडी वळण्याची वेळच त्या उलट सरळ आवाज चढवण्याऐवजी तिरकस तिरकस वार करण्यावरती बाईचा भर अगदी आमा भावंडांवर रागवली तरी सुद्धा त्यातला एखाद तरी तिरकस फटका दादांच्या दिशेने जात दा असे मग अरे खांतशी माती आणि आवलादिवर जाती किंवा आगाव बापाची आगाव खान आहे हा असा आमचा सगळ्यांचा उद्धार होत असे दादांमधलं प्रेम दिसत असे ते जिलेबी खाताना जिलेबी दोघांच्याही खूप खूप आवडीची घरात कधी जिलेबी आणलेली असली की ज्या प्रेमाने एकमेकांना आग्रह करून दोघेही जिलेबी खात ते पाहणं आमच्या सर्वांसाठीच एक आनंदाचा ठेवा होऊन बसलं होतं संध्याछाया दाटून आल्यानंतरच्या त्या काळातील साहचर्याचा तो एक उत्कृष्ट नितांत सुंदर असा आविष्कार होता दादा आणि बाई दोघांनाही डॉक्टरकडे जाण्याचा सोस पण डॉक्टरवर दोघांची सतत नाराजी डॉक्टरांनी जादा पथ्यपाणी सांगितलं की दादा त्यांची खिल्ली उडवत जरी असले तरी मनातून त्यांचा डॉक्टरवर विश्वास होता त्या उलट मातोसरींचं एक जात सगळे डॉक्टर गोड गोड बोलून आपल्या बावळट मुलांकडून पैसे उपटतात आणि आणखी पैसे उकळता यावेत म्हणून तिला मुद्दामच बरं करत नाहीत अशी तिची ठाम धारणा होती तरी सुद्धा वर्ष दोन वर्षातून दवाखान्यात ऍडमिट होणं बाईला मनापासून आवडतं कारण त्या निमित्तानं सारे आपतेष्ट येऊन भेटतात निरोप दिले घेतले जातात आणि मग मातसरींची कळी खुलते एरवी कितीही सांगितलं तरी औषधांचा स्वतःवर भडीमार करणं ती सोडत नाही एवढंच नाही तर आम्ही पतीपत्नी ऑफिसला गेल्यानंतर पोटातल्या आल्सर्सचा त्रास होत असला तरी हिरव्या मिरच्यांचा झणझणी ठेचा करून खाण्याचा मोह बाई टाळू शकत नाही बाईच्या मनाचा थांग पत्ता कोणालाही ना लागत नाही कधीच लागत नाही आमच्या बापच्या प्रथम आवृत्तीच्या वतीन वेळी निमित्तानं ज्यावेळी सगळीकडे खूप गाजावाजा झाला पहिल्याच दिवशी पूर्ण आवृत्ती संपलेलं पुस्तक असा जो गाजावाजा झाला त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक मोठा लेख त्यावर छापून आला होता त्यातलं दादांचं फोटो छायाचित्र पाहून मी अतिशय आनंदलो की आपल्या अशिक्षित बापाचा फोटो टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला आहे आणि तो आणायला मी कार्य कारणीभूत ठरलेलो आहे मोठ्या कौतुकानं अभिमानानं मी तो फोटो टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेला फोटो आणि तो अंक त्यांना माझ्या आईला दाखवला त्यावर मातोश्रीची काय प्रति, प्रतिक्रिया असावी मातोश्रींची अरे काय तू बापाचं कौतिक सांगत तो काळ का तर म्हणजे आयुष्याची सगळी ती कर्तव्यता ही जणू गोरा असण्यावर अवलंबून द वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा वार्ताहर आमच्या बापच्या संदर्भात माझी मुलाखत घेण्यासाठी एकदा घरी आला बाईची भेट झाल्यानंतर तिची सुद्धा मुलाखत घेण्याची त्याने इच्छा प्रकट केली मुलाखतकार मंत्र असल्यामुळे दुभाषेची जबाबदारी अर्थातच माझ्यावर मुला, मुला मुलाखतकाराने विचारलं म्हणजे तो इंग्लिशमध्ये मला विचारत होता मी मराठीत ते बाईला सांगत होतो बाई मराठीत त्याचं उत्तर मला सांगत होती आणि मी ते इंग्रजी करून दुभाषाच्या नात्याने त्या पत्रकाराला सांगत होतो था। मुलाखत कार्याने विचारलं दादा कसे होते मातोश्री म्हणाले काळा वाता पण चांगला वाता मुलाखत लिहिलं ही वॉज डार्क बट हँडसम तुझा प्रश्न विचारण्यात आला तुला दादांचे कोणते गुण जास्त आवडले मला हेच आवडलं की कवा दारू नाही प्याला कवा शिविगाळ नाही केली आणि शेष म्हणजे माझ्या अंगावर कधी हात नाही टाकला त्या वातावरणात वाढलेल्या त्या पिढीतील स्त्रियांच्या आपल्या पतीकडून किती माफक अपेक्षा होत्या याचं हे प्रातिनिधिक चित्र म्हणावं लागेल दादा गेले दादा गेल्यानंतर मातोश्री आता खचल्या आहेत अलीकडे त्या रोज कावळ्यांची बोलतात त्यांना प्रेमानं खाऊ घालतात वास्तविक एक काळा रंग सोडला तर दादा आणि कावळा यांच्यात काही साम्य नाही मात्र कावळ्याच्या रूपानं दादा तिला भेटायला येत आहेत अशी तिची गाढ श्रद्धा आहे रोज सकाळी आणि संध्या दुपारी स्वतः खाण्यापूर्वी अरे धवाले वाटतं असं पुटपुटत ती कावळ्यांना भरवायला जाते अधूनमधून मातोसरी कावळ्यांची भांडत देखील असाव्यात असा संशय घ्यायला सुद्धा जागा आहे मातोसरींच्या मातोसरींच्या या भाबड्या समजुतीवर आमचा कोणाचाही विश्वास बसणं शक्यच नाही मात्र पुढे मागे मातोसरींनी जर कावळ्याला जिलबी खाऊ घातली तर आमचे डोळे पाणवणार नाही याची हमी आम्ही कोणीही देऊ शकत नाही कोणीही देऊ शकेल धन्यवाद हा पहिला भाग होता आता छोटा छोटी प्र, जी व्यक्तिरेखा मी वाचणार आहे ती आहे माझ्या आजीची लगेच आपण ती सुरू करूया तीस सेकंदाचा ब्रेक घेतो फक्त राई आई ग रायबाई दुल रिवाडा वाड्याला वाड्याला तुझ्या खिड कचार हे गाणं अधूनमधून ऐकू आलं की हमखास तुझी आठवण येते कारण राईबाई हे तुझं नाव होतं आजी आमच्या लहानपणी मात्र तुझा उल्लेख कोणीही राहीबाई केल्याचं मला स्मरत नाही आम्ही सर्वांनी तुला राही आई म्हणावं असा तू घालून दिलेला दंडक त्यामुळे आमच्या जन्मदात्या आईला मात्र आम्हाला बाई म्हणावं लागत असे मनात खोलवर कुठंतरी त्याचं वाईट वाटत असे स्वतःच्या आईला बाई म्हणायचं आणि आजीला मात्र आई याच्यात जन्मदात्रेवर अन्याय होतो आहे असं वाटायचं खरं सांगू का तुझ्या बाबतीत मी आजीला उद्देशून म्हणतोय तुझ्या बाबतीत माझ्या मनात खूप आढी होती अगदी आता आतापर्यंत माझ्या लहानपणच्या तुझ्याबद्दलच्या आठवणी फारशा सुखावह नव्हत्या आजीबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना त्या पूर्णपणे छेद देणाऱ्या होत्या मला तुझा सहवास फारसा लाभला नाही कारण घरात मी सगळ्यात धाकटा तुझा सगळ्यात लहान नातू तू मला कधीच पाहू शकली नाही कारण मी जन्माला येण्याच्या कित्येक वर्ष अगोदरच तुझी दृष्टी संपूर्णपणे आधू झाली होती डोळ्यात फूल पडून म्हणजे कॅटर कॅटरॅक्ट सारखा सर्वसामान्य दोष असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे माझ्या मनात तुझी जी मूर्ती आहे ती घट्ट काळा रंग ओबड धोबड चेहरे पट्टी बेताची उंची आणि कृष क्रुश शरीर यष्टी त्यातून तुझ्या चेहऱ्यावर सतत त्रासिक भाव आजारपणामुळे असेल किंवा इतरांवर अवलंबून राहावं लागत असेल असल्यामुळे असेल पण तू सतत चिडचिड करायचीस तुझे केस मात्र विलक्षण सुंदर होते संपूर्ण रुपेरी अगदी कुठल्याही अँगलमधून पाहिलं तरीच चमकणार आहे त्यातून माझ्या आईनं तुला आंघोळ घातल्यानंतर इतर कोणाची मदत नाकारून तू स्वतःच मन लावून तुझे केस विंचरायचीस आणि मग प्रयत्नपूर्वक त्यांचा सुपारी एवढा बुचडा बांधायचीस तुला सांगितलं नाही ग कधी पण त्यावेळी तू खूप मस्त दिसायचीस माझी मुलगी अपूर्व लहान लहानपणी तिच्या आजीच्या म्हणजे माझ्या आईच्या अंगाला स्पर्श करून म्हणत असे nice! you know, हाव नाहीस पाय म मौं माझ्या लहानपणी तुझं देखील असंच असणार ग रायबाई पण तुझ्या जवळ जाण्याची आम्हा भावंडांची शामत नव्हती मी किंवा तृषा दोघांपैकी कोणीही तुझ्या तावडीत चुकून माकून सापडलो की कारण असो नसो तू सरळ मारायला सुरुवात करायची कारण तुझ रोजच्या रोज बचक भर तंबाखू पत्र्यावर ठेवून खरपूस भाजण्याचा प्रकार चालू असायचा मशेरी बनवण्यासाठी लागून आमचे प्राण कंठाशी यायचे नंतर कित्येक तास तो उग्र दर्प घरामध्ये भरून राहत असे तू मात्र स्वस्त चित्तानं तासन तास बोळक्या तोंडातल्या उरल्या सुरल्या दातांना मशेरी लावण्यात मशगूल असायचीस एरवी तुझ्या हालचाली मर्यादित पण तोंडाची टकळी अखंडपणे चालू तुझ्या बिछाण्याजवळ एक ॲल्युमिनियमचा लोटा होता त्या थुंकण्यासाठी तू पॉज घ्यायचीस तेवढीच तुझ्या जिभेला विश्रांती तू गेलीस त्यावेळी मी बारा वर्षांचा होतो तो दिवस मला आजही आठवतो सोळा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट श्रावणी सोमवार होता आमच्या वडाळ्याच्या घरी तू मरणासन्न अवस्थेत पडून होतीस सारं गणकोत गोळा झालं होतं कोणीतरी त्या त्या दिवशी मी शाळेत जाऊ नये असं सुचवलं मी तो विचार झटकून टाकला सर्वांचे सुटकी चेहरे गोंधळून टाकत होते तिथून दूर पळून जावं असं मला वाटत होतं शिवाय त्या दिवशी तिमाही परीक्षेचे पेपर मिळणार होते त्यामुळे रिझल्ट पाहायलाही मी उत्सुक होतो मी शाळेत निघून गेलो नादान होतो गं मी त्यावेळी गेल्या वर्षी भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यानं आपल्या कुटुंबावर एक मोठी एक छोटी टेलिफिल्म केली त्याचा एक भाग म्हणून आपल्या गावी म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथं शेतीवाडी करणारे जे चुलत भाऊ आहेत त्यांची तिथे जाऊन मुलाखत घेण्यात आली थोरला वसंत भाऊ स्पष्टपणे म्हणाला की दामू काका आणि त्यांच्या मुलांची प्रगती झाली ती ते हा गाव सोडून मुंबईला गेल्यामुळे ते जर इथे राहिले असते तर आमच्या सारखेच अल्पभूधारक शेतकरी राहिले असते गाव सोडून आपलं कुटुंब का बरं आलं मुंबईत तुझ्यामुळे आजी तुझ्यामुळे आणि तुझ्या जिद्दीची सुरुवात तिथून होते नाशिक जिल्ह्यातल्या अकराळा गावातली भीव निंबाची तू मुलगी रुंजाबाबाची तू दुसरी बायको पहिल्या पत्नीला मूल नाही झालं म्हणून तिला टाकून रुंजा बाबाचं म्हणजे माझ्या आज्याचं तुझ्याशी लग्न लावण्यात आलं तुला दोन मुले मुलगे आणि दोन मुली झाल्या त्यापैकी दोनच जगले दामू म्हणजे आमचा बाप आणि नाजुका म्हणजे आमची आत्या एकोणीसशे सोळा सतराच्या सुमारास महाराष्ट्रात जी प्लेगची साथ आली होती त्यामध्ये रुजा बाबा गेले नवऱ्याचा आधार नाही जमीन असून नसल्यासारखी पण आजी तू आपल्या दोन लहान मुलांना सांभाळीत जिद्दीनं उभी राहिलीस मोलमजुरी करून तू त्यांची उपवास मार टाळू शकलीस त्यावेळी दामू असावा आठ दहा वर्षाचा आणि नाजुका असावी तीन चार वर्षांची दामूचा चुलत भाऊ माधव हा वयात आलेला होता त्याचे आई बाबा दोघेही प्लेगमध्ये दगावले होते त्यांच्यावरही तू मातृ मातृछत्र धरलं होतंस माधव हा तरणाबाण गडी कुस्तीगीर होता कुठल्या तरी कारणानं तंटा झाला हाणामारी झाली त्यात ते त्याने काही लोकांना जबर चोप दिला असावा पोलीस केस झाली आणि माधव घाबरला तुझ्या पुढाकारांना मग रातोरात महारवाड्यात बैठक झाली आणि सर्वानुमते माधवनं जीव वाचवण्यासाठी गर्दीत हरवून जाण्यासाठी मुंबईला पळून जावं असं ठरलं आणि माधव परागतला झाला माधव मुंबईला पळून गेला खरा पण तिथं त्याचं काही चाले ना शिक्षण नाही कुठलंही कौशल्य नाही अगदी भामटेगिरी करण्याची सुद्धा कुवत नाही अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आणखी काय होणार त्याची उपासमार व्हायला लागली मुंबईची चाकरमानी मंडळी उन्हाळ्यात सुट्टीवर सुटीमध्ये देशावर येत त्यांच्याकडून ही हकीकत कळल्यानंतर तू कळवळलीस अजी तू लगेच निर्णय घेतला थेट मुंबईला जाऊन माधवची काळजी घेण्याचा दामू आणि नाजुका एवढी लहान होती की त्यांना मागं ठेवून जाणं शक्य नव्हतं हो म्हणून त्यांना बरोबर घेऊन तू निघालीस राय आई दिसतेस तू आज मला वरचे वर मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी कंबर खोचून लहानग्या दामू आणि नाजुकाला हाताशी धरून निश्चयान ओझर गावातून खेरवाडी स्टेशनकडे चालत चालत जाताना ऊन रणरणते रस्त्यावरचं डांबर वितळून अनवानी निघालेल्या मुलांचे पाय पोळतायत पण तुझा निश्चय पक्का आहे चटके बसल्यामुळे मुलं थैथ्याट करतायत पाय ओढतायत लहान असून दामूला आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव आहे त्यामुळे आपण मोठ्या मुलासारखं वागलं पाहिजे या जाणीवेतून तो वेदना आपल्या चेहऱ्यावर दिसू देत नाही लहानगी नाजुका मात्र आलटून पालटून रडते आहे मुसमुसते आहे मध्येच हा प्रसंग मी रोज पाहतो मध्येच जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी हा प्रसंग मी पाहतो रोज पाहतो मध्येच तू एका कचऱ्याच्या ढिगाजवळ थांबलीस तू त्या उकिरड्यातून मळकट कापडाचे तुकडे शोधून काढलेस आणि त्याच्या चिंध्या करून दोन्ही मुलांच्या पायाला बांधल्या तुझी आयडिया पाहून दामो हसायला लागलाय नाजुका मात्र आपला हसू दिसल दिसलं तर आपली नाखुशी उघडी पडेल म्हणून बेताने हसते आहे बंडीच्या बाहेरना आपले फुरफुरणारे नाक पुसून ती पुढे चाललेली आहे तू खेरवाडी स्टेशनवर आली आणि तुला पवळाऊ भेटली पवळाऊ ही आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहे ती रीत सर तिकीट काढून मुंबईला निघालेली आहे तिला सोबत हवीच आहे तिला सोबत करीत बिना तिकीट प्रवास करून तू मुंबईला पोचली आहेस आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं मुंबईला गोल्या गेल्यावर तू गोंधळून गेलीस खरी पण लगेच स्वतःला सावरलंस याला त्याला सांगून तू माधवचा शोध घेतलास शेवटी एकदा माधवचा ठिकाणा गवसला पण मधल्या काळात मुंबईवासी ग्रामबंधूंनी त्याच्या मनात असं भरून दिलं होतं की त्याला स्वतःबरोबर या तिघांनाही पोसावं लागेल त्याचा त्यानं धसका घेतला आणि त्याची ज्याला मदत करण्यासाठी आजी माझ्या वडिलांना माझ्या बापाला आणि आत्याला घेऊन आली होती ते बाजूलाच राहिलं आणि माधव हा स्वतः ओझरला परत निघून गेला आज आम्हा भावंडांना नेहमी ने प्रश्न पडतो कशाच्या जोरावर तू मुंबईला यायचा निर्णय घेतला होतास तुझ्याकडे शिक्षण नव्हतं कुठलंही कौशल्य नव्हतं अगं माधवसारखा तरणा बांध काढून झेलपाटला तू तर दोन मुलांची जबाबदारी असलेली विधवा होतीस काय होतं तुझ्याकडे आज कळतं आम्हा सर्वांना आजी तुझ्याकडे नेटिव्ह इंटेलिजन्स होता चातुर्य होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजगिषा होती माधव ओझरला घेऊन गेल्यानंतर तू मुलांसह मुंबईलाच काय राहिलीस कारण तुला मुंबईमध्ये पॉसिबिलिटीज दिसायला लागल्या होत्या नव्हे त्या तू पाहू शकत होतीस एरवी गावात जमीन जुमला नावाला होता है। घर म्हणून एक पडकं खोपटं होतं आयुष्यभर तुझा ओढा गावाकडे राहिला असला तरी कुटुंबाच्या प्रगतीच्या संधी मात्र तुला आकलन झाल्या होत्या नंतरच्या काळात तुला अंधत्व आलं तरी तुझ्याकडे दूरदृष्टी मात्र कायम होती तुझ्या नंतरच्या पिढीनं आमचा बाप आणि बाई यांनी ज्या तडफेनं आपल्या कुटुंबाची उभारणी केली त्या जिद्दीचा मुलस्रोत असलेली तू त्यावेळी जिगर दाखवली होतीस तुला आजी न म्हणता आई का म्हणायचं हे आता कळतं आई धन्यवाद मित्र हो आपलं याचं वाचन संपलेलं आहे काही प्रश्नांची उत्तरं मी देऊ इच्छितो खूप कमेंट आलेले आहेत त्या सगळ्या कमेंट्स वाचणं सुद्धा अशक्य आहे खूप खूपच कमेंट आलेले आहेत त्यात प्रश्न मला विशेष दिसत नाहीत मात्र मला मुद्दाम तुम्हाला सांगा असं सा वाटतं की आ, दोन गोष्टी आहेत की उद्या उद्या आपल्याला चार वाजता भेटायचे पाच वाजता नाही चार वाजता उद्या आपण भेटणार आहोत आणि आ, ही चर्चा पुढे चालू राहणार आहे आणि उद्याचं चार वाजताचं चा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकाची किंडल आवृत्ती नुकतीच उपलब्ध झालेली आहे चौदा एप्रिलला ती रिलीज झालेली आहे आपण आवर्जून ती घेण्याचा विचार करावा अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे खूप लोकांनी प्रश्न विचारलेला आहे की हे पुस्तक कुठे मिळेल हे पुस्तक तुम्हाला याची दोनशे एकवी जी ऐतिहासिक आवृत्ती आहे ती दोनशे एकवी ऐतिहासिक आवृत्ती ही नंतर येणार आहे लॉकआउट लॉकडाऊन उठल्यानंतर ती येईल ती येईल त्यावेळी येईल परंतु अत्यंत माफक किमतीमध्ये किंडलची एडिशन उपलब्ध झालेली आहे त्यामुळे नेट सेवी असलेल्या टेक सेवी असलेल्या सर्वांनी आवर्जून या संधीचा फायदा घ्यावा असं मला वाटतं आणि ब्रोनाटो या या या, या मराठी भाषकाच्या कंपनीने किंडल एडिशन काढलेली आहे तर ती तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये वाचायला मिळू शकते मित्र हो आपण या सगळ्या वाचनाला जो आजही प्रतिसाद दिलेला आहे त्याने मी अक्षरशः भारावून दिलेलो आहे आणि उद्या आपण ही चर्चा कायम ठेवणार आहोत आणि उद्या आपण चार वाजता भेटणार आहोत आणि चार वाजता भेटल्यानंतर आपण या पुस्तकाच्या संदर्भातले काही अतिशय मनोवेधक किस्से मी उद्या आपल्याला सांगणार आहे तर मित्र हो आपण इथेच थांबूया उद्या भेटूया संध्याकाळी चार वाजता नमस्कार